सचिन खडेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या अद्भुत अफलातून आणि जबरदस्त खेळात ज्याचं नाव आहे कोण होणार करोडपती। विमान, रॉकेट या गोष्टींची कल्पना पक्ष्यांमुळे सुचली। यानाच्या डिझाईन्स बनवताना घुबडाचा अभ्यास कामी आला, पाणबुडीसाठी माशांचा अभ्यास कामी आला, मधमाशांकडून मध मिळतंच पण न गळणारं एका आकारातलं अनेक मजले असलेलं घर बांधायला आर्किटेक्चरचे धडे मिळाले, उंदीर आणि गिनीपिगमुळे अनेक औषधांचा शोध लागला, मुंग्यांकडून शिस्त कळली, वारुळाचं डिझाईन लक्षात आलं। त्याशिवाय पक्षी आणि प्राणी जंगल घडवत असतात, जपत असतात, ते वेगळंच। प्राण्यांनी किती काय काय दिलंय आणि ते देतच असतात, त्या मानानं आपण जगाला काय देतो हा विचार मनात आला की टेन्शन येतं, आपल्याला अजून खूप काही करायचं आहे याचं भान येतं। कुठल्याही गोष्टीत भान महत्त्वाचं, अगदी आपल्या खेळातही। हे भान जपत आपल्या स्वप्नपूर्तीचा प्रवास करण्यासाठी येत आहेत मागच्या भागातील स्पर्धक ज्योती होळकर, त्यांचं जोरदार टाळणी स्वागत करूया। आजचा हा नवीन दिवस आहे जो माझ्यासाठी खूपच आशादायी आणि उत्साही आहे आणि म्हणून मी आज या शो मध्ये डबल एनर्जी घेऊन आलेले। ज्या वेळेस तुमच्या लाईफ मध्ये एखादी संधी येते, केवळ एकदाच येते, आणि त्या संधीचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्यायचा। अगदी सुरुवातीला माझं स्वप्न अल्पसंतुष्ट होतं की मला हॉट सीट पर्यंत पोहोचायचे, मी पोहोचले, पण मोठी अपेक्षा बाळगायला काही हरकत नाही। मागच्या भागामध्ये एक लाईफलाईन वापरून मी 80,000 ही रक्कम जिंकलेली आहे। निम्मे प्रश्न झालेत, निम्मे राहिलेत, आणि मला असं वाटतं की माझी 2 कोटीची वाटचाल खूपच छान चालली आणि 2 कोटी मी जिंकेनच याचा मला आत्मविश्वास आहे। ज्योती, पुन्हा एकदा हॉट सीट मध्ये मनपूर्वक स्वागत। खूप खूप धन्यवाद सर। बाप रे, कसा काय गेला हा मधला वेळ आणि अशी उत्कंठा आम्ही ताणून धरली की नाही? सर, खूपच छान गेला माझा हा मधला वेळ, कारण मला तयारी करण्यासाठी थोडासा अवधी मिळाला। बर, आधी मी खूप अल्पसंतुष्ट होते, तिथून ना इथपर्यंत यायचं होतं, 4 दिवस लागले। बापरे, पण तयारीला 2 दिवस मिळाले, होतं त्या भल्यासाठी असं म्हणतात ना, मग तसं मला वाटलं। वा वा। सर, मला तुम्हाला एक स्वप्न सांगायचंय, म्हणजे आज सकाळीच मला पहाटे स्वप्न पडलं होतं। 2 कोटी रुपयांसाठी हा आहे 16वा प्रश्न। सर, रिस्क तर आहे, ए ऑप्शन लॉक करा। ए हे बरोबर उत्तर आहे आणि तुम्ही आमच्या आहात पहिला स्पर्धक ज्यांनी 2 कोटी रुपयाचं बक्षीस जिंकलेलं आहे। ज्योती होळकर, 2 कोटी, मी इथे पे वर क्लिक केलं, हे पैसे पोहोचले थेट तुमच्या बँक खात्यात। म्हणजे आज सकाळीच मला पहाटे स्वप्न पडलं होतं की मी 2 करोड रुपये जिंकले आहे म्हणून। पूर्वी मला वाटायचं की 3 वीस ठीक आहे, आता मला 2 करोड पाहिजे। 2 कोटीचं स्पर्धक आमच्या समोर येण्याची आणि जिंकण्याची आम्ही मनापासून वाट पाहतोय, आणि त्याच्यात जर आम्हाला महिला करोडपती मिळाली तर म्हणजे आमच्या आनंदाला पारावर राहणार नाही। बघूयात आता खरंच पहाटेचं स्वप्न खरं होतं की नाही। या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही देखील वाट बघतोय आणि आमच्या दृष्टीनं जर तुम्ही झालात 2 कोटीच्या विजेत्या तर आम्हाला फार फार आनंद होईल, अगदी खरंच सांगतो। धन्यवाद सर। नमस्कार। तुम्ही काय मदत केलीत का ह्या मधल्या वेळात? नाही केली, त्यांनी काय विचारलं तेवढ्याची उत्तरं मी दिली, पण स्वतःच त्या हुशार असल्यामुळं आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत ते, स्वतःच जास्त। अच्छा, नाही, तुम्ही म्हणताय ते उत्तर चूक आहे, मला खरं उत्तर माहिती असं। हा, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आमच्या कार्यक्रमामध्ये। थँक्यू सर। खेळाला सुरुवात करण्याआधी तुम्हाला आठवण करून देतो की मागच्या भागात ज्योती होळकर यांनी 8 प्रश्नांची योग्य उत्तर देऊन 80,000 रुपये जिंकलेले आहेत आणि त्यांच्या 2 लाईफलाईन्स शिल्लक आहेत। ज्योती, पुढचा प्रश्न 1,60,000 रुपयांसाठी हा आहे 9वा प्रश्न। जून 2023 चा संदर्भ घेता श्री ज्योतिरादित्य शिंदे
केंद्रीय पोलाद आणि अन्य कोणत्या खात्याचे मंत्री होते? आणि पर्याय आहेत ए कोळसा, बी वाणिज्य आणि उद्योग, सी कम्युनिकेशन्स, डी हवाई वाहतूक. सर लाईफलाईन. नाही ठाऊ. नाही. कम्प्युटरवर थांबा. कुठली घेणार लाईफलाईन? ऑडियन्स पोल. कम्प्युटरराव ज्योती होळकर आपली दुसरी लाईफलाईन घेऊ इच्छितात. जनमताचा कौल कृपया नोंद घ्यावी. अगदी सुरुवातीलाच एपिसोड सुरू झाल्या झाल्या तुमच्या मदतीची गरज भासलेली आहे. तुमच्या हातात वोटिंग मीटर्स आहेत. तुम्हाला उत्तर देण्यासाठी केवळ 15 सेकंदाचा अवधी आहे आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. ए कोळसा 12%, बी वाणिज्य 29%, सी कम्युनिकेशन्स 11% आणि डी हवाई वाहतूक 48%. ऑडियन्स सोबत जाईन डी हवाई वाहतूक. बर, कम्प्युटर डी हवाई वाहतूक लॉक करा. डी हवाई वाहतूक हे बरोबर उत्तर आहे. वा, ज्योतिरादित्य शिंदे हे आधी केंद्रीय हवाई वाहतूक खात्याचे मंत्री झाले, त्यानंतर त्यांच्याकडे पोलाद मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. केंद्रीय कोळसा मंत्री श्री प्रल्हाद जोशी आहेत, श्री अश्विनी वैष्णव कम्युनिकेशन्स मंत्री आहेत आणि श्री पियुष गोयल हे वाणिज्य आणि उद्योग मंत्री आहेत. आहे खरं कठीण हे सगळं लक्षात ठेवणं? कठीण आहे सर सगळं लक्षात ठेवणं, कारण कसं आहे जेवढं ज्ञान तुम्ही मिळवाल तेवढं कमीच आहे. कारण ज्ञान हे अथांग महासागराप्रमाणे आहे. अगदी. आपण कितीही मिळवलं तर ते थेंबाप्रमाणेच असतं. खरंय, पण आज 1,60,000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आता जो पुढचा प्रश्न आहे तो खेळाचा दुसरा टप्पा आहे. ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिल्यानंतर 2 कोटी रुपयाचा आपला स्वप्नपूर्तीचा प्रश्न तुम्हाला उपलब्ध होणार आहे. होय ना? हो. तयार? तयार. 3,20,000 रुपयांसाठी हा आहे 10वा प्रश्न. वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या महिला लोको पायलटचा मान मिळालेल्या सुरेखा यादव यांनी ही ट्रेन मुंबई ते कोणत्या शहरादरम्यान चालवली होती? आणि पर्याय आहेत ए नाशिक, बी सोलापूर, सी नागपूर, डी परभणी. सर शुअर नाही आहे मी ऑप्शन बद्दल. सी नागपूर वाटतंय. शिर सलामत तो पगडी 50. मी तिसरी पण लाईफलाईन वापरेल, व्हिडिओ फ्रेंड. कम्प्युटर थांबा. ज्योती होळकर आपली तिसरी आणि शेवटची लाईफलाईन वापरू इच्छितात. व्हिडिओ फ्रेंड कृपया नोंद घ्यावी. पाहूया तुम्ही दिलेल्या 3 मित्रांची नावं. सुजाता जगताप, भीष्म मुठेकर, जान्हवी जगताप. कोणाला ठाऊक असेल याचं उत्तर? सुजाता जगताप. सुजाता जगताप यांना व्हिडिओ कॉल लावण्यात यावा. काय करतात सुजाता? मी जिथं शिकवते तिथं त्या ग्रंथपाल आहेत. बर. सुजाता जगताप नमस्कार, मी सचिन खेडेकर बोलतोय कोण होणार करोडपती मधून. नमस्कार सर. नमस्कार, तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या कार्यक्रमामध्ये. ओके. माझ्या समोर तुमच्या शाळेच्या शिक्षिका बसल्या आहेत, ज्योती होळकर. आणि त्यांनी तुमची परीक्षा घ्यायचं ठरवलंय. एका प्रश्नाच्या उत्तरासाठी त्या तुमची मदत मागतायत आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे केवळ 45 सेकंदाचा अवधी आहे. मॅडमच टेन्शन मध्ये दिसतात. नाही ना? नाही. मग तयार? हो. ओके. या पुढचा आवाज ज्योतीताई तुमचा आणि तुमची वेळ सुरू होते आता. प्रश्न असा आहे, वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या महिला लोको पायलटचा मान मिळालेल्या सुरेखा यादव यांनी ही ट्रेन मुंबई ते कोणत्या शहरादरम्यान चालवली? 4 ऑप्शन आहेत, ए नाशिक, बी सोलापूर, सी नागपूर आणि डी परभणी. नाशिक, सोलापूर, नागपूर का परभणी? नाशिक. नाशिक, सोलापूर, नागपूर, परभणी. नागपूर.
नक्की शोर आहे मॅडम तुम्ही? मला असा अंदाज वाटतो. नागपुरात किती टक्के वाटतोय असं काही? नाही तसं असं सांगता येत नाही. बापरे, अंदाज त्यांचा नागपूर असा आहे. सर लॉस तर होणार नाहीये ना? का होणार? लॉक केलं आणि चुकलं तर तुम्ही 10,000 याल, किंवा तुम्ही खेळ थांबवू शकता. आता दोनच पर्याय तुमच्याकडे. सर लॉक करा. नागपूर. सी नागपूर. नक्की नक्की. कम्प्युटरराव सी नागपूर लॉक करा. तुम्हाला देखील नागपूर वाटत होतं आणि बाईंना देखील नागपूरच वाटत होत. ज्योती सी नागपूर. हे चुकीचं उत्तर. बी सोलापूर हे याचं अचूक उत्तर आहे. पेपर मधली खूप मोठी बातमी आहे. सुरेखा यादव या भारतातील पहिल्या महिला मोटरमन पैकी एक आहेत. 1988 मध्ये भारतातील पहिल्या महिला मोटरमन होण्याचा मान त्यांना मिळाला होता. मार्च 2023 मध्ये ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर दरम्यान धावली. बी सोलापूर हे याचं अचूक उत्तर आहे. हरकत नाही सर. म्हणजे स्वप्न तर खूप होती परंतु नाही तेवढी पूर्ण झाली. पण मी इथंपर्यंत आले ही गोष्ट सुद्धा माझ्यासाठी कमी नाहीये. कारण मी ह्या सर्व विद्यार्थ्यांना एक सांगू शकते की तुमच्या मनामध्ये ज्यावेळेस काही विचार येतात तर ते विचार फक्त मनात दाबून ठेवू नका. त्या विचारांना तुम्ही स्वप्नात आणि वास्तवात आणण्याचा प्रयत्न करा. आणि अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. जरी तुम्ही हरलात त्यातून धडा घ्या आणि असंच पुढे जा, असंच पुढे जा. नाही हे खरं आहे की शिक्षक म्हणून तुमचं हे कर्तव्य आहे की तुम्हाला त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना पंख द्यायचे. आणि तुम्ही जे म्हणालात ते इतकं मला वाटतं तुम्ही इंग्लिशच्या प्रोफेसर आहात म्हणून तुम्हाला सांगतो की एव्हरी टॉप ऑफ द माउंटन इज अ बॉटम ऑफ अनदर माउंटन. सो यू हॅव टू कीप क्लाइम्बिंग. होय ना? येस, इफ वी कीप क्लाइम्बिंग वी कॅन रीच व्हॉट एव्हर वी हॅव डिसाइडेड इन आवर लाईफ. डेफिनेटली वी कॅन गो. 10,000 ही रक्कम तुम्ही ज्योतीताई जिंकलेली आहे. ज्योती होळकर, 10,000 ही रक्कम मी तुम्हाला ट्रान्सफर करत आहे. टू मोबाईल वर क्लिक केलं, तुमचा फोन नंबर लिहिला आणि हे आलं तुमचं नाव ज्योती होळकर. आता 10,000 ही रक्कम मी इथे लिहितो आणि पे वर क्लिक करतो. आता हे पैसे पोहोचले थेट तुमच्या बँक खात्यात. लाखो व्यक्तींमधले एका व्यक्तीला ह्या हॉटसीटवर बसण्याची संधी मिळते. तुमचा हा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी तुम्हाला मिळते ही चांदीची मुद्रा. मला असं वाटतं की ही जी रिस्क मी आयुष्यामध्ये घेतलेली होती एवढ्या मोठ्या संधीसाठी, तर ती रिस्क मला खरंच खूप महागात पडली. कारण 1,60,000 रुपये ही अमाऊंट नक्कीच जास्ती होती आणि मी अगदी 10,000 आले. त्याच्यामुळे माझं जे स्वप्न होतं मुलांसाठी पुस्तकं विकत घेणं, तर ते स्वप्न तितकंसं पूर्ण होऊ शकणार नाही. दोन्ही गोष्टी आहेत मनामध्ये. आनंद आहे इथंपर्यंत तरी पोहोचले आणि दुःख आहे की इथून पुढे का नाही जाऊ शकले. आपल्यासोबत खेळत होत्या ज्योती होळकर. त्यांनी 10,000 रुपये जिंकले आणि त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आता या आठवड्याच्या 10 नव्या स्पर्धकांचं आपण स्वागत करूया आणि त्यांची ओळख करून घेऊया. ज्ञानाच्या जोरावर पहिली कमाई प्राप्त करायला येत आहेत गार्गी कुलकर्णी. आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्याची तरतूद करायला येत आहेत क्षितिजा जोशी. विविध खाद्यपदार्थांमध्ये रुची असणारे मंदार आठवे आपली ज्ञानातली अभिरुची सिद्ध करायला येत आहेत आपल्या मंचावर. आपल्या हिमतीच्या जोरावर स्वतःचं उज्ज्वल भविष्य घडवायला येत आहेत रेखा सवई सोनकांबळे.
आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावायला येत आहेत विजय कान्हेरे. वडिलांना अनोखी भेट वस्तू द्यायचं आपलं स्वप्न पूर्ण करायला येत आहेत वैष्णवी पाठक. कुटुंबासाठी शेती विकत घेण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करायला मंचावर येत आहेत ऋषिकेश कुलकर्णी. संशोधक वृत्ती असणारे प्रशिक फुटाने आपलं ज्ञान आजमावायला येत आहेत आपल्या मंचावर. आपलं प्रश्नमंजुषा खेळायचं वेड पूर्ण करायला येत आहेत मयंक गौडा. माध्यमिक शाळेत गणित शिकवून आपल्या आयुष्यातील पैशाचं गणित सोडवायला येत आहेत ज्योती मचे. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आता वेळ झाली आहे फास्टेस्ट फिंगर फर्स्टची. बघूया कोण अचूक आणि योग्य वेळ साधतंय ते. अचूक आणि वेगवान उत्तरासाठी हा आहे तुमचा प्रश्न. भारताच्या इतिहासातील पुढील घटनांचा आधीची ते नंतरची असा क्रम लावा आणि हे आहेत तुमचे पर्याय. ए स्वातंत्र्य प्राप्ती, बी राज्यघटनेची अंमलबजावणी, सी पहिली महिला राष्ट्रपती, डी भारत चीन युद्ध. वेळ संपलेली आहे, बघूया याचा योग्य क्रम काय आहे. ए स्वातंत्र्य प्राप्ती, बी राज्यघटनेची अंमलबजावणी, डी भारत चीन युद्ध, सी पहिली महिला राष्ट्रपती. ए बी डी सी. आणि आता पाहूया किती जणांनी लावलाय हा अचूक क्रम. 10 स्पर्धकांपैकी 3 जणांनी हा अचूक क्रम लावलाय, पण सगळ्यात आधी हा क्रम लावून हॉटसीटचा मान मिळवलाय मंदार आठवे. मंदार, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. या सरांनी जेव्हा माझं नाव घेतलं मला खूप खूप आनंद झाला. मला पहिला 2 मिनिटं माझ्या कानावर विश्वास नाही बसला. 2 मिनिटं काहीही सुचलं नाही आणि फक्त मी टाळ्याच वाजवते आणि मग नंतर फायनलाइज म्हणजे शेवटी विश्वास बसला की हा आता आहे, आता तो हॉट सीटवर बसतो. ड्रीम कम ट्रू म्हणतात ना, तसं वाटलं मला. ऑल द बेस्ट. थँक्यू. मंदार, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू. आणि आमच्याकडे स्पर्धक जे येतात अगदी 14 लाख मिस्ड कॉल्स, मग त्याच्यातनं हा फोन आला, मग त्यांचा फोन आला, मग आम्ही परीक्षा दिली, मग फोन वाजला आणि तो मिस झाला कॉल, अशा खूप अडचणींमधनं स्पर्धक अगदी फास्टेस्ट फिंगर फर्स्टपर्यंत येतात आणि नंतर तिथून इथं यायला भयंकर कष्ट पडतात. पण तुम्ही अगदी पहिल्या फटक्यात. होय सर. आणि थोडासा कठीण होता ना प्रश्न. कठीण होता, पण इतिहासाची थोडी आवड होतीच त्यामुळं आणि हार्टबीट्स वाढलेले आहेत. कुठून आलाय तुम्ही? मी माझं मूळ गाव कोल्हापूर, जन्म शिक्षण सर्व कोल्हापूर, पण आता कामानिमित्त मी सध्या चिंचवड पुणे येथे असतो. आणि काय करता आपण? मी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यामध्ये असिस्टंट कन्सल्टंट या पदावर आहे कामाला. अच्छा. आय टी मध्ये. आज तुमच्या सोबत कोण आलंय? आज माझ्या सोबत माझी वाईफ आली आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? मी मानसी आठवे. आणि काय करता आपण? मी सुद्धा TCS मध्ये नोकरी करते, सेम असिस्टंट कन्सल्टंट. तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या कार्यक्रमात. आपण खेळ सुरू करूया. हो करूया. चला खेळूया मंदार आठवे यांच्या सोबत कोण होणार करोडपती. 1000 रुपयांसाठी हा आहे पहिला प्रश्न. एम आणि PM न पुढील पैकी काय दर्शवतात? आणि पर्याय आहेत ए वजन, बी वेळ, सी लांबी, डी पाऊस. सर बी वेळ लॉक करा. बी वेळ लॉक करा. कम्प्युटर राव, बी वेळ लॉक करा.
बी वेळ हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 2000 रुपयांसाठी. हा आहे दुसरा प्रश्न. जमिनीच्या ज्या पट्ट्यावरून विमान उड्डाण करतात आणि उतरतात त्या पट्ट्याला काय म्हणतात? आणि पर्याय आहेत ए धावपट्टी, बी क्रॉस रोड, सी महामार्ग, डी गल्ली. सर ए धावपट्टी अथवा रनवे लॉक करा प्लीज. करा लॉक. कम्प्युटर राव ए धावपट्टी रनवे लॉक करा. ए धावपट्टी हे बरोबर उत्तर आहे. याच्या पुढचा प्रश्न 3000 रक्कम मिळवून देणार आहे. हा आहे तिसरा प्रश्न. पारंपरिक कोल्हापुरी पांढऱ्या रश्श्यात पुढीलपैकी कोणता जिन्नस असतो? आणि पर्याय आहेत ए पेरूच्या फोडी, बी नारळाचं दूध, सी चिकूच्या बिया, डी आंब्याचं घर. सर बी नारळाचे दूध ते लॉक करा. बी नारळाचं दूध. कम्प्युटर राव बी नारळाचं दूध लॉक करा. बी नारळाचं दूध हे बरोबर उत्तर आहे. माझा आवडता पदार्थ. चेहरा तुमचा खुललेला सांगतच होता की पांढऱ्या रश्श्याचं काहीतरी आहे गुपित. पुढचा प्रश्न 5000 रुपयांसाठी. हा आहे चौथा प्रश्न. मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये ऑटो सम या फंक्शननं पुढीलपैकी कोणती गणितीय क्रिया करण्यात येते? ए बेरीज, बी वजाबाकी, सी भागाकार, डी गुणाकार. सर ए बेरीज लॉक करूया. जेव्हा आपण एखाद्या रोजचं भरपूर व्हॅल्यूज असतात ते सिलेक्ट करून ऑटोसम केल्यानंतर बेरीज होते सर्वांची. काय करू? ए बेरीज लॉक करा. कम्प्युटर राव ए बेरीज लॉक करा. ए बेरीज हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 10000 रुपयांसाठी. हा आहे पाचवा प्रश्न. पुढीलपैकी कोणती जोडी पिता पुत्राची नाही? आणि पर्याय आहेत ए ऋषी कपूर रणबीर कपूर, बी सुनील दत्त संजय दत्त, सी सलीम खान सलमान खान, डी राजेश रोशन ऋतिक रोशन. सर डी राजेश रोशन आणि ऋतिक रोशन हे करा. ऋतिक रोशन राजेश रोशन आय थिंक त्यांचे काका आहेत जे संगीतकार आहेत प्रसिद्ध, त्यामुळे डी राजेश रोशन ऋतिक रोशन हे लॉक करूया आपण. हो ठीक आहे. कम्प्युटर राव डी राजेश रोशन ऋतिक रोशन लॉक करा. डी राजेश रोशन ऋतिक रोशन हे बरोबर उत्तर आहे. अगदी अचूक तुम्हाला ठाऊक होतं. 10000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे. मंदार 10000 टप्पा स्मूथ पार केल्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. थँक्स. वा मंदार, आमच्या टीमनं तुमच्यावरती एक व्हिडिओ बनवलाय, आपण बघूया का? हो नक्कीच. व्हिडिओ प्लीज. माणसे आणि माझी भेट ही आमच्या म्हैसूरच्या ट्रेनिंग दरम्यान 2009 साली झाली. त्यानंतर मग आमची ओळख वाढली आणि तिथून आम्हाला मग एकमेकांची सवय लागायला चालू झाली. सवयीचं रूपांतर प्रेमात कधी झालं हे आम्हाला सुद्धा कळालं नाही. माझी पोस्टिंग त्रिवेंद्रमला झाली आणि मानसीची पोस्टिंग ही पुण्याला झाली. आमच्यात जेव्हा हा दुरावा तयार झाला तेव्हा मला रिअलाईज झालं की माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. बराच दिवस माझ्या मनात घोळत होतं, मला तिला माझ्या भावना व्यक्त करायच्या आहेत म्हणून. संध्याकाळी ऑफिसचं काम झाल्यानंतर मी तिला ऑफिसमधून फोन केला आणि तिला म्हटलं की तू मला खूप आवडतेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तिनं ऐकून घेतलं सगळं माझं बोलणं, पण तिच्याकडून असा होकार किंवा नकार असं काहीच नाही आलं. मग त्यानंतर आमच्यात बोलणं थोडं कमी झालं. 22 ऑक्टोबरला त्याचा वाढदिवस असतो तेव्हा तो कोल्हापूरमध्ये येणारच होता. तर त्या रात्री 12 वाजता फोन करून त्याला सांगितलं की माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि मग त्याच्यानंतर रिलेशनशिप आमची स्टार्ट झाली. मानसीला सहजासहजी राग येत नाही, पण जर कधी आलाच तर मला मेहनत करावी लागते. फक्त सॉरी म्हणून तिचा राग जात नाही, मला तिला कॉफी डेटवर किंवा कधी कधी बाहेर फिरायला घेऊन जावं लागतं. जरी आमच्यात थोडे नोकझोक, ताणतणाव किंवा वादविवाद होत असतील, पण ती ज्या प्रकारे मला सांभाळून घेते त्यामुळे मला वाटतं की मी जगातला खूप लकी माणूस आहे आणि तिने माझं आयुष्य खूप सुखाचं केले आहे. तुमच्या पत्नीनी तुम्हाला जेव्हा प्रपोज केलं त्यावेळेला तुमची पहिली रिॲक्शन काय होती?
माझ्या पोटात गोळा आला पहिला लग्नाचा ऐकून आणि मला उलटी झाली त्या गोळा बघा बायका गरोदर राहिल्या की उलटी होते म्हणजे मागणी घातल्या घालत उलटी म्हणजे तेवीस वय होतं माझं फक्त आणि मी लग्नाचा असा विचार केला नव्हता. वर्षी धाडस आधी तुम्हाला होतं ना आधी वहिनी ते म्हणले होते का नाही की आपण लग्न करूया का. हा नाही त्यांनी मला सांगितलं होतं की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून पण माझ्या काही डोक्यात असं नव्हतं कारण मला बाकीच्या जबाबदाऱ्या पण दिसत होत्या. मग मी त्याच्याबरोबर पुढचा पण प्लॅन केला की एक साधारण एक दोन एक वर्षात आपण लग्न करूयात का म्हणून. तर पोटात गोळाच आला त्यांना फोन ठेवून दिला मी तुला नंतर फोन करतो म्हणून आणि थोड्या दिवसांनी मला कळलं की त्याला उलटा झाला होता. आपण पुन्हा एकदा खेळाकडे येऊया. आता पुढे जो खेळाचा टप्पा आहे त्यात तुम्हाला 60 सेकंदाचा अवधी मिळणार आहे आणि तिन्ही लाईफलाईन्स तुम्हाला उपलब्ध आहेत. कधीही उत्तराची खात्री वाटली नाही तर जरूर त्याचा उपयोग करा. नक्की सर. 20,000 रुपयांसाठी हा आहे 6वा प्रश्न. तुमच्या फोन मधील सगळा डेटा पुसून फोन मूळ सिस्टीम स्थितीत आणण्यासाठी पुढील पैकी कोणता पर्याय वापरला जातो. आणि पर्याय आहेत ए सिम निवडा, बी फॅक्टरी रिसेट, सी शटडाऊन, डी रिस्टार्ट. सर बी फॅक्टरी रिसेट हा पर्याय आपण लॉक करूया. बी फॅक्टरी रिसेट प्लीज लॉक करा. बर खात्री आहे उत्तर? हो खात्री आहे. कम्प्युटर बी फॅक्टरी रिसेट लॉक करा. बी फॅक्टरी रिसेट हे बरोबर उत्तर आहे. 20,000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे. पुढचा प्रश्न 40,000 ही रक्कम मिळवून देणार आहे. हा आहे 7वा प्रश्न. पुढील पैकी कोणता ग्रह सूर्याभोवती सर्वात कमी कालावधीत प्रदक्षिणा पूर्ण करतो. आणि पर्याय आहेत ए मंगळ, बी पृथ्वी, सी शुक्र, डी गुरु. सर मी लाईफलाईन यूज करेन. व्हिडिओ फ्रेंड. कम्प्युटर थांबा. व्हिडिओ फ्रेंड? हो व्हिडिओ फ्रेंड. ठीक आहे. कम्प्युटरराव मंदार आठवे आपली पहिली लाईफलाईन वापरू इच्छितात. व्हिडिओ फ्रेंड कृपया नोंद घ्यावी. पाहूया तुम्ही दिलेल्या 3 मित्रांची नावं. स्वप्नील जिरगे, विजयानंद नार्वेकर, विनायक खुणे. कोणाला ठाऊक असेल याचं उत्तर? विनायक खुणे सर. विनायक खुणे यांना व्हिडिओ कॉल लावण्यात यावा. काय करतात विनायक? ते इन्फोसिस कंपनीमध्ये आहेत सर. अच्छा. विनायक खुणे नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार, मी सचिन खेडेकर कोण होणार करोडपती मधनं बोलतोय. तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या कार्यक्रमामध्ये. तुमचे कलीग माझ्या समोर बसलेले आहेत मंदार आठवे. त्यांना तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्हाला हे उत्तर देण्यासाठी केवळ 45 सेकंदाचा अवधी आहे. या पुढचा आवाज मंदार तुमचा, तुमची वेळ सुरू होते आता. पुढील पैकी कोणता ग्रह सूर्याभोवती सर्वात कमी कालावधीत प्रदक्षिणा पूर्ण करतो? मंगळ, ए पृथ्वी, शुक्र, गुरु. पुढील पैकी कोणता ग्रह सूर्याभोवती सर्वात कमी कालावधीत प्रदक्षिणा पूर्ण करतो? मंदार ह्याचा आन्सर आहे सी व्हीनस. सी व्हीनस. खात्री आहे? हो खात्री आहे. ओके सर, सी सी व्हीनस लॉक करूया सर. ठीक आहे ठीक आहे. कम्प्युटर राव सी शुक्र लॉक करा. सी शुक्र हे बरोबर उत्तर आहे. शुक्र हा सूर्याच्या सर्वात जवळचा दुसरा ग्रह आहे. पृथ्वीला सूर्य प्रदक्षिणेसाठी साधारण 365 दिवस लागतात आणि शुक्र ही प्रदक्षिणा 225 दिवसात पूर्ण करतो. मंगळ 687 दिवसात तर गुरु 4,333 दिवसात.
वा, एक लाईफलाईन ह्या प्रयत्नात तुमची गेलेली आहे, पण काही हरकत नाही, अजून दोन लाईफलाईन्स आपल्याकडे शिल्लक आहे. हो ना, आजही घरात खूप स्त्रियांना हमखास विचारलं जातं, तुम्ही आज जेवायला काय बनवलंय? पण मानसी, मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्हाला काय बनायचंय. मी सध्या मायक्रोसॉफ्ट क्लाउड अझ्युर वरती काम करते, डेवॉप्स टीम मध्ये माझं काम असतं. तर त्याच्यातली नेक्स्ट पोझिशन आर्किटेक्ट लेवलची आहे, तर मला पुढे जाऊन टेक्निकल आर्किटेक्ट बनायला नक्की आवडेल. वा, ऑल द बेस्ट. मंदार, तुमची मागणीची आणि लग्नाची गोष्ट तर मी ऐकली, पण काय आहे, प्रत्येक वेळेला असं फार प्रेमानंच वहिनी बोलत असतील असं नाही ना. वहिनी कशावर ना राग येतो तुम्हाला सांगा. असा फार काही येत नाही कधी, पण जर कधी आला तर गोष्टी जागच्या जागी ठेवला नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वस्तू जर बाहेरून काही आणायच्या आहेत तर चप्पल घालून डायरेक्ट दाराजवळ नाही उभं राहायचं. दाराजवळ उभं राहून मग माझं वॉलेट दे ग, माझा मोबाईल दे ग, पिशवी पण दे, ती लिस्ट पण पाठवलीस का, त्याच्यात हे पण ऍड कर, असं नाही करायचं. आपल्या वस्तू घ्यायच्या आणि मग जायचं, मग चपला घालायच्या, मग अर्थात आणि मग थेट दाराबाहेर जायचं. हा हे बरोबर आहे, पण मंदार ह्याला काय अर्थ आहे, म्हणजे नुसताच कॉफीचा खर्च करायचा, त्यापेक्षा हे सवय लावून घेतली तर नक्की नाही का. हो, आपण पुन्हा एकदा खेळा. मंदार, पुढचा प्रश्न 80,000 रुपयांसाठी आहे. हा आहे 8वा प्रश्न. राजा रवी वर्मा यांची चित्र कोणत्या शहरातील जगनमोहन पॅलेस मधील श्री जयचम राजेंद्र कला दालनात पाहता येऊ शकतात? आणि पर्याय आहेत ए हैदराबाद, बी मैसूर, सी कोलकाता, डी भोपाळ. मला मैसूर असं वाटतंय, कारण ते मैसूरचे त्यांना राजाश्रय होता तिथे, त्यामुळे. पण मी शुअर नाही आहे, त्यामुळं सर मी माझी दुसरी लाईफलाईन घेईन. मला नाही आयडिया नाही काहीच. कम्प्युटरवर थांबा. कुठली घेणार लाईफलाईन? बदली प्रश्न घेईन. बदलायचा प्रश्न? हो, प्रश्न बदलूया. बर, कम्प्युटरराव मंदार आठवे यांनी बदली प्रश्न ही लाईफलाईन घ्यायचं ठरवलं आहे, कृपया नोंद घ्यावी. आता यामध्ये तुम्हाला हा प्रश्न बदलून मिळणार आहे, पण आमच्यासाठी काय आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर आम्हाला पुढे जाता येत नाही. हो, बरोबर. आम्हाला जाणून घ्यायची फार इच्छा आहे. बरोबर. तुम्हाला काही अंदाज आहे का? मैसूर, बी मैसूर मला वाटतंय, कारण त्यांना तिथे आय थिंक राजाश्रय होतात मैसूर संस्थानाकडून. आपण करून पाहूया. बी मैसूर. बी मैसूर. कम्प्युटर ऑफ बी मैसूर लॉक करा. मंदार, बी मैसूर हे बरोबर उत्तर आहे. इंट्युशन सांगत होत, कारण त्यांना राजाश्रय होता, पण मला रिस्क नव्हती घ्यायची, मला पुढे खेळायचं आहे. अच्छा. मुंबडी कृष्णराज ओडियार यांनी 1861 मध्ये हा राजवाडा बांधून घेतला. हा राजवाडा पारंपरिक हिंदू वास्तुरचना शैलीत बांधला असून या राजवाड्यातल्या कोरीव कामासाठी तो प्रसिद्ध आहे. या राजवाड्यातील कला दालनात तर अजूनच मौल्यवान खजिना आहे. यात राजा रवी वर्मा यांची चित्र आणि अनेक ऐतिहासिक ऐवजांचा समावेश आहे. आणि जगनमोहन पॅलेस मधलं श्री जयचम राजेंद्र कला दालन असं त्याचं नाव आहे. पण काही हरकत नाही, आपण हा प्रश्न बदलून घेतलेला आहे. आता बदली प्रश्न अर्थात फ्लिप द क्वेश्चन साठी ही आहे विषयांची यादी. यातला तुम्ही कुठला विषय निवडाल? सर खेळ व खेळाडू निवडेन मी. खेळ व खेळाडू. बर, कम्प्युटरराव मंदार आठवे यांनी खेळ व खेळाडू हा विषय निवडलेला आहे. या विषयावरचा नवीन प्रश्न 80,000 रुपयांसाठी हा तुमच्या समोर. क्रिस्टियानो रोनाल्डो सध्या अल नासर फुटबॉल क्लब कडून कोणत्या आशियाई देशात खेळत आहे? आणि पर्याय आहेत ए कतार, बी मलेशिया, सी इंडोनेशिया, डी सौदी अरेबिया. सर डी सौदी अरेबिया लॉक करूया आपण. डी सौदी अरेबिया. हो सर, नक्की. खात्री उत्तर? खात्री. कम्प्युटरराव डी सौदी अरेबिया लॉक करा.
डी सौदी अरेबिया हे बरोबर उत्तर आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो सध्या अल नासर या सौदी प्रोफेशनल लीग क्लब मधून आणि पोर्तुगालच्या राष्ट्रीय संघातून खेळत आहे. वा, 80,000 ही रक्कम 2 लाईफलाईनच्या मदतीनं तुम्हाला मिळालेली आहे मंदार. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू. एकच लाईफलाईन तुमच्याकडे शिल्लक आहे. पुढचा प्रश्न 1,60,000 रुपयांसाठी हा आहे. 9वा प्रश्न. अच्छा, आजच्या खेळाची वेळ संपली, पण काही हरकत नाही, आपण उद्या ह्याच प्रश्नापासून आपला पुढचा प्रवास सुरू करणार आहोत. ठीक आहे, नक्की. एकदा एका काका काकूंचं भांडण झालं. दोघंही दिवसभर एकमेकांशी बोलले नाहीत, पण दुसऱ्या दिवशी काकांना सकाळी विमानानं जायचं होतं. एरवी काकू काकांना रोज सकाळी उठवायच्या, पण आता तर त्यांच्यामध्ये अबोला होता. म्हणून काकांनी एक चिठ्ठी लिहून काकूंच्या उशाशी ठेवली. त्यावर लिहिलं होतं, मला उद्या सकाळी 6 वाजता उठव. सकाळ झाली, 9 वाजले होते. काका रागानं काकूला, मला का नाही उठवलंस असं म्हणाले. तेव्हा काकूंनी काकांच्या उशाशी असलेल्या चिठ्ठीकडे बोट दाखवलं. काकांनी ती चिठ्ठी वाचली, त्यावर लिहिलं होतं, 6 वाजले उठा. आता काय बोलणार यावर आपण? म्हणून फार वेळ अबोला धरायचा नाही, राग विसरून जायचा, नाहीतर आपलंच नुकसान होतं. काळजी घेऊ, आनंदी राहू आणि बघत राहू कोण होणार करोडपती. सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. शुभरात्री.